हेलो, गुड आफ्टरनून एवरीवन. आज आपण सब्जेक्ट इतिहास याच्यामधला दुसरा धडा जो आहे भारतीय परंपरा तो घेणार आहोत. पहिला प्रश्न याच्यामध्ये आपल्याला आलेला आहे की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. बघा, प्रश्नाकडे बघितल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की विधान पूर्ण करायची आहे, म्हणजेच याचा अर्थ की पूर्ण विधान लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि मग पहिलं विधान आपल्याला दिले आहे की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंग हॅम हे होते. मागल्या याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि मग जी तुमची रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागाला अंडरलाईन करणं तुम्हाला आवश्यक आहे. दिलेला शब्द क्वेश्चन पेपर मधला व्यवस्थित बघून लिहा, त्याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घच्या चुका करू नका. दुसरी रिकामी जागा आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फेडरिक मॅक्स म्युलर यांनी केला आहे. फेडरिक मॅक्स म्युलर यांना अंडरलाईन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला येतो की पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा व पुन्हा लिहा. या प्रश्नामध्ये तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि पूर्ण चार जोड्या न लिहिता फक्त प्रश्न क्रमांक 1 ब चुकीची जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स आणि ती होती मार्क्सवादी इतिहास, तर तुम्ही त्याच्यामध्ये करेक्ट लिहावं हे अपेक्षित नाहीये. पूर्वी करेक्ट लिहिणं पण अपेक्षित होतं, पण आता फक्त तुम्हाला चुकीची जोडी ओळखून पुन्हा ती खाली लिहायची आहे. म्हणून दिलेल्या चार जोड्या लिहिण्यात आपला वेळ खर्ची घालवायचा नाही. नंतरचा प्रश्न तुम्हाला येतो की संकल्पना स्पष्ट करा आणि पहिली संकल्पना तुमची आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. मग या राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये आपल्याला जवळपास 6 मुद्दे येत असतात. त्या 6 मुद्द्यांपैकी काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला अंडरलाईन करणं सुद्धा आवश्यक असतं. अख्खा मुद्दा अंडरलाईन करायचा नाही, त्या मुद्द्यांमध्ये जे विशिष्ट शब्द असतात ते शब्द तुम्ही अंडरलाईन करायचे आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचं जेव्हा संकल्पना लिहाल किंवा उत्तर लिहाल तेव्हा प्रत्येक उत्तर हे मुद्द्यांमध्ये लिहिणं आवश्यक आहे. आणि याचा पहिला मुद्दा तुम्हाला येतो की 19व्या व 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये प्रवृत्त केले. दुसरा, भारताच्या प्राचीन वैभवाचा इतिहास आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. तिसरा महत्वाचा मुद्दा, त्यांच्या लेखनामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटलं जातं. त्यांच्या लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. प्राचीन भारताचा जो इतिहास होता त्याच्यावर ब्रिटिशांनी जो टीका केली होती त्याच्यावर त्यांनी विरोध केला होता. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटचा मुद्दा, राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्याला चालना मिळाली. मग आता यात आपण अख्खं पूर्ण अंडरलाईन नाही करणार, याच्यातले काही ठराविक मुद्दे अंडरलाईन करणार. आणि त्यातल्या पहिल्या मुद्द्यामध्ये 19व्या आणि 20व्या शतकामध्ये हे अंडरलाईन केल्यानंतर लेखनामध्ये इतिहासकारांना लेखनामध्ये प्रवृत्त केले. दुसऱ्या मुद्द्यामध्ये अभिमान आणि आत्मजाणीव हे शब्द अंडरलाईन करायचे. तिसऱ्या मुद्द्यामध्ये इतिहास लेखन असं म्हटलं जातं. चौथ्या मुद्द्यामध्ये भारताच्या पूर्वग्रह दूषित हे शब्द अंडरलाईन करायचे. पाचव्या मुद्द्यामध्ये इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा एवढा अंडरलाईन करा, फक्त तेवढे शब्द अंडरलाईन करायचे. आणि 6व्या मुद्द्यामध्ये प्रादेशिक इतिहास लिहिण्याला चालना दिली इतकं अंडरलाईन करणं आवश्यक आहे, जेणेकरून व्हॅल्युअर्सला ते अंडरलाईन मुद्दे योग्यरित्या अधोरेखित केलेले मुद्दे योग्यरित्या दिसले पाहिजे. नंतरचा प्रश्न तुमचा येतो की बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. दुसऱ्या पाठातील अतिशय महत्वाचे प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकलेले आहे. बखर हा ऐतिहासिक महत्वाचा आहे. शूरवीरा पहिला महत्वाचा मुद्दा की शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया,
थोर पुरुषांची चरित्र याविषयीचं लेखन आपण बखरमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. त्याचप्रमाणे तत्कालीन सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवनाचं रंग देखील बखरमध्ये रंगवलेलं आहे. मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या बखरी आहेत. उदाहरणार्थ भाऊसाहेबांची बखर, सभासद बखर, पाणीपतची बखर, होळकरांची कैफियत अशा स्वतंत्र बखरी मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. आणि म्हणून बखर याला ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार असे समजल्या जातं. मग हे उत्तर लिहत असताना तुम्हाला शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, थोर पुरुषांची चरित्र हे शब्द अंडरलाईन करायचे. तिसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सामाजिक, धार्मिक, आर्थिक हे शब्द अंडरलाईन करायचे. चौथ्या मुद्द्यामध्ये मराठी भाषेत बखरी उपलब्ध आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला भाऊसाहेबांची बखर, पाणीपत बखर, सभासद बखर हे मुद्दे हे शब्द अंडरलाईन करायचे की जेणेकरून उत्तम असं तुमचं हे हा प्रश्न दिसून येईल. त्यानंतर प्रश्न येतो पुढील प्रश्नाची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश होता? या आत्मचरित्रामध्ये सगळ्यात पहिले त्याचं आत्मचरित्र काय आहे म्हणजे त्याच्या आत्मचरित्राचं नाव लिहिणं तुम्हाला आवश्यक आहे. आणि त्या आत्मचरित्रात केलेलं कशाचं वर्णन केलेलं आहे याचा सुद्धा समावेश या प्रश्नामध्ये तुम्हाला करायचा आहे. पहिला मुद्दा तुमचा येईल की मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचं आत्मचरित्र तुजुक ई बाबरी यामध्ये युद्धांची वर्णन केलेली आहे. दुसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्ही लिहाल की प्रवास केलेल्या प्रदेशांच्या आणि शहरांची वर्णन यामध्ये केलेली आहे. आणि तिसरा मुद्दा तुमचा येईल की अर्थव्यवस्था, स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पती सृष्टी यांचा बारकाईने केलेली निरीक्षण यामध्ये समावेश केलेला आहे. मग असे तीन मुद्दे लिहिल्यानंतर पहिल्या मुद्द्यामधलं मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर आणि तुजुक ई बाबरी हे अंडरलाईन करायचं. दुसऱ्या मुद्द्यामध्ये प्रदेशांच्या आणि शहरांची वर्णन अंडरलाईन करायचं. आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पती सृष्टी हे अंडरलाईन करणं आवश्यक आहे. ज्यावेळी मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय हा मोठा प्रश्न तुम्हाला विचारला जातो त्यावेळी त्याच्यामध्ये सविस्तर उत्तर येणं आवश्यक आहे. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले मार्क्सवादी इतिहास लेखन लिहायचं, ते कोणी कोणी केलं त्यांची नावं देखील येणं आवश्यक आहे. म्हणून पहिला मुद्दा तुमचा येईल की मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनांची साधनं, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा मध्यवर्ती विचार केला जातो. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होईल याचं विश्लेषण या मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये केलं जातं. तिसरा मुद्दा तुमचा येईल की मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेला बदल यांचा अभ्यास केला आहे आणि इतिहास लेखन पद्धतीचा त्यांनी अवलंब केलेला आहे. आणि लास्ट मुद्दा आपला येतो की प्रभावी रीतीने काम करणाऱ्या इतिहासकारांमध्ये जे मार्क्सवादी इतिहासकार होते त्यांचं योगदान आहे, त्याच्यामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाठ अमृत डांगरे, रामशरण शर्मा आणि कॉम्रेड शरद पाटील यांचं योगदान देणं आवश्यक आहे. आपल्याला इतकी नावं जरी नाही आठवली तरी त्याच्यातली दोन नावं लिहिणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे, दामोदर धर्मानंद कोसंबी आणि कॉम्रेड श्रीपाठ अमृत डांगरे. यानंतर अशा प्रश्नांमध्ये आपल्याला महत्वाचे मुद्दे म्हणजे पहिल्या मुद्द्यामध्ये उत्पादनाची साधने आणि पद्धती, दुसऱ्या मुद्द्यामध्ये सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर होणारा परिणाम, तिसऱ्या मुद्द्यामध्ये मार्क्सवादी जाती व्यवस्थेत होत गेलेला बदल आणि चौथ्या मुद्द्यामध्ये दिलेली उदाहरणांची नावं आपल्याला अंडरलाईन करावी लागेल. शेवटचा आपला येतो संकल्पना चित्र पूर्ण करा. पहिला आहे जेम्स ग्रँड डफ याला हिस्ट्री ऑफ द मराठा हे उत्तर लिहायचं, अंडरलाईन करायचं. आणि हु वेअर्स द शूद्रास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लिहायचं आणि अंडरलाईन करायचं. अशा प्रकारे हा पेपर आपल्याला व्यवस्थित अंडरलाईन करून नीट नेटके प्रश्नांची उत्तरे लिहायची. प्रत्येक प्रश्न हा पॉइंट मध्ये लिहायचा आणि अंडरलाईन करायचं. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला
पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवायला अतिशय सोपं जाईल. धन्यवाद. थँक्यू.